मैत्रिणीनो आज मी तिळगुळ करून दाखवते। ते संक्रांतीना 2 दिवस वेळ आहे, पण मी आधीच करून दाखवते तुम्हाला। हे बघा, मी 300 ग्रॅम शेंगदाणे घेतलेले, 1/2 किलो तीळ घेतलेले, 1/2 किलो गुळ घेतलेले। त्याला लागणार मी 1 खोबऱ्याची वाटी घेतली आहे, खोबरा मी किसणार आहे, आणि अळची घेतले, जायफळची पावडर आहे, आणि साजूक तूप घेतलेले, थोडा वेळ घेणार आहे मी। बघा, मी नंतर दाखवते तुम्हाला। हे बघा, आता मी तीळ भाजून घेते। तीळ मी फळीचं तीळ वापरले, चांगलं असं खरपूस भाजून घ्यायचं। हे मंद गॅसवरच भाजून घेते मी। हे आपले 5 मिनटं मी चांगले भाजले। बघा, मंद गॅसवरच। हे बघा, हे बघा असं सोनेरी कलर आले। बघा, आता मी काढून घेते। मंदच गॅसवर मी आता शेंगदाणे भाजून घेते। बघा झाले आपले, पण मी ना असे कपड्यावर हे करते, कपड्यावर शेंगदाणे भाजून घेतले आणि कपड्यावर होते, चांगल्या स्वच्छ कपड्याने असं करायचं आणि साला बरोबर निघते। साला निघल्यात। बघा, परत आपण जरा थंड होऊ दे, नंतर दाखवते तुम्हाला। बघा, मी आता 1 चमचा असा तूप टाकून घेते। तूप टाकल्याने चमक चांगली येते। मंदच गॅसवर केल्याने आपला गूळ इथपर्यंत दुसरी प्रोसिजर करून घेते। गूळ टाकून मी 1/2 किलो गूळ घेतलेले, 300 ग्रॅम शेंगदाणे, 1/2 किलो तीळ आणि 1 खोबऱ्याची वाटी घेतलेली मी, बारीक मिक्सरमधून काढलेले। थोडासा विटून देते। हे पहा, आपल्या पाक होत आलाय। बघा, हे असं पाक होत आलाय। तेव्हा असा कलर आला पाहिजे। हे बघ, कलर पण कसा आला आहे। बघा, आता मी याच्यात तीळ टाकून घेते। मी खोबरा टाकते। तीळ टाकून घेते, शेंगदाणे टाकले, बंद करून टाकते गॅस। आणि यालची टाकून घेते मी, यालची पावडर टाकली आणि जायफळ पावडर पण टाकले मी, थोडी टाकले। हे पहा, मी आता मैत्रिणीनो गॅस मी बंद करून घेतले। आता चांगलासा मिक्स करून घेते। असं एवढ्या प्रमाणात घेतलं ना, तुमचं लाडू फेल जाणारच नाही। मिक्स करून घेते मी आता।
मिक्स झाले बघा हे बघा आता मी तुपाचा हात घेते जरा आणि वळवते असं करायचं चमच्याच्या साह्याने असं मी बनवते अशा प्रकारे मी बनवून ठेवते परत दाखवते तुम्हाला अशा प्रकारे मी सर्व बनवून घेते नंतर दाखवते हे पहा मैत्रिणींना हे बघा आपले लाडू बनून झाले बघा कसे वाटले तुम्हाला मैत्रिणींना जर आवडलं असेल तर मला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद